गुड इवनिंग फ्रेंड्स। क्रॉप नंबर थर्ड इज बनाना, म्हणजेच केळी। बॉटनिकल नेम, वनस्पती शास्त्रीय नाव मुसा कॅव्हेंडिश अँड मुसा पॅराडिसिका। यामध्ये दोन शास्त्रीय नावं आहेत, फॅमिली म्हणजेच कुळ मुसेसी, ओरिजिन माउंटन रिजन्स ऑफ आसाम, बर्मा, थायलंड अँड इंडोनेशिया। युजेस, त्याचे उपयोग। बनाना इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ पावडर, वेफर्स, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक अँड बियर। बनाना या फळाचा म्हणजेच केळी या फळाचा वापर आपण फळापासून पावडर बनवण्यासाठी, वेफर्स बनवण्यासाठी, चिप्स बनवण्यासाठी आणि सॉफ्ट ड्रिंक म्हणजेच मिल्कशेक किंवा फ्रूट शेक बनवण्यासाठी व बियर बनवण्यासाठी केला जातो। इट इज ऑल्सो कंटेन विटॅमिन ए बी अँड सी। यामध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क या प्रकारची जीवनसत्व आपल्याला आढळतात। बनाना इज रिच सोर्स ऑफ मिनरल लाईक फॉस्फरस, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम। केळी या पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये खनिज आढळतात, त्याच्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे प्रामुख्याने पाहायला मिळतात। द अनराईप फ्रूट इज कुक्ड ॲज अ व्हेजिटेबल, म्हणजे कच्च्या फळांची आपण भाजी देखील बनवू शकतो। बनाना स्टेम इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ स्टार्च अँड फायबर। बनाना म्हणजेच केळी या पिकाच्या खोडाचा वापर आपण स्टार्च काढण्यासाठी व त्याचबरोबर फायबर म्हणजे दोरे काढण्यासाठी केला जातो। बोथ प्लांट्स अँड फ्रूट्स आर एक्सटेन्सिव्हली यूज इन वेडिंग अँड फेस्टिवल्स, म्हणजे फळ आणि झाड या दोन्हीचा वापर आपण लग्न समारंभामध्ये किंवा वेगवेगळ्या शुभ कार्यामध्ये केला जातो। सॉइल, जमीन, इट रिक्वायर्स डीप ब्लॅक सॉइल और डीप सँडलूम सॉइल। केळी या पिकाला काळी अथवा वाळू मिश्रित जमीन अतिशय योग्य अशी मानवते। इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन। जमीन ही सुपीक असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर चांगल्या निचऱ्याची सुद्धा असणं गरजेचं आहे। सॉइल शुड हॅव 1 मीटर इन डीप अँड गुड ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट। जमीन ही 1 मीटर खोल असणं गरजेचं आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दगड अथवा कातळ असता कामा नाहीये आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण देखील खूप जास्त प्रमाण असलं पाहिजे। हायली कॅल्केरियस अँड लॅटरिटिक सॉइल आर नॉट सुटेबल। ज्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे आणि लॅटरिटिक सॉइल म्हणजे जांभ्या दगडाची जी जमीन आहे ती या पिकासाठी योग्य नसते। ऑप्टिमम रेंज ऑफ पीएच इज 6 to 8। या पिकासाठी जमिनीचा सामू हा 6 to 8 एवढा असावा। क्लायमेट म्हणजेच हवामान, महाराष्ट्र हॅव द मोस्ट आयडियल क्लायमेट फॉर बनाना कल्टिवेशन। महाराष्ट्रामध्ये केळी लागवडीसाठी अतिशय योग्य तापमान आपल्याला बघायला मिळतं। इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप, रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड रेनी क्लायमेट, म्हणजे या पिकासाठी आपल्याला उबदार आणि आर्द्रतायुक्त पाऊस असलेलं तापमान आपल्याला आवश्यक असतं आणि या सर्व गोष्टी आपल्याला उष्णकटिबंधीय भागामध्ये पाहायला मिळतात। ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 10 to 40 degrees Celsius। हेवी स्ट्रॉम्स, फ्रॉस्ट अँड लो टेम्परेचर बिलो दॅन 10 degrees Celsius इज हार्मफुल। सर्वसाधारणपणे केळी या पिकाला 10 to 40 degrees Celsius तापमान हे चांगलं मानवतं। मोठं वादळ, गारपीट, त्याचबरोबर अतिशय कमी तापमान की जे 10 degrees Celsius पेक्षा कमी असेल या पिकासाठी हानिकारक ठरतं।
प्रोपागेशन म्हणजेच अभिवृद्धी. बनाना इज मेनली प्रोपागेटेड बाय व्हेजिटेटिव्ह मेथड. म्हणजेच बनाना हे पीक किंवा केळी हे पीक सर्वसाधारणपणे व्हेजिटेटिव्ह मेथड म्हणजे अलैंगिक पद्धतीने तयार केलं जातं. इट इज प्रोपागेटेड बाय रायझोम, बिट्स ऑफ रायझोम्स अँड सोड सकर. या पिकासाठी रायझोम म्हणजेच कंद, कंदाचे तुकडे आणि त्याचबरोबर सोड सकर म्हणजे केळीचे मुनवे याचा वापर केला जातो. रायझोम म्हणजेच कंद. कोनिकल रायझोम शुड हॅव सिलेक्टेड दॅन फ्लॅट रायझोम. ज्या रायझोमवरती त्रिकोण असतात असे रायझोम किंवा असे गड्डे आपण निवडायचे. सर्वसाधारणपणे सपाट कंद आपण निवडायचे नाहीयेत. द वेट ऑफ रायझोम शुड बी 500 to 800 ग्रॅम अँड दे शुड बी 3 to 4 month एज. सर्वसाधारणपणे त्या कंदांचं वजन 500 to 800 ग्रॅम एवढं असणं गरजेचं आहे आणि त्याचं वय हे 3 to 4 महिने असणं आवश्यक आहे. स्मॉल रायझोम्स विल गिव बिगर साईज रायझोम विथ लेट फ्लॉवरिंग. स्मॉल साईज रायझोम विल गिव बिगर साईज फ्रूट. म्हणजेच जे छोटे कंद आहेत त्यांची जर आपण लागवड केली तर आपल्याला लहान आकाराची फळं मोठ्या आकाराची फळं बघायला मिळतात आणि लेट फ्लॉवरिंग आपल्याला बघायला मिळतं. बिगर रायझोम विल गिव्ह स्मॉल साईज फ्रुट्स अँड अर्ली फ्लॉवरिंग. परंतु जर आपण कंद हे मोठे वापरले तर आपल्याला छोट्या आकाराची फळं आणि लवकर फुलोरा आलेला बघायला मिळतो. सकर्स म्हणजेच मुनवे. सोड शेप सकर हॅव नॅरो सोड लाईक लिव्ज इज सिलेक्टेड. सोड म्हणजे ज्याची पानं तलवारीच्या आकारासारखी असतील सरळ अशा कंद निवडणं गरजेचं असतं आणि सर्वसाधारण त्याची पानं ही निमुळती असणं गरजेचं असतं. असे कंद निवडावेत की ज्यापासून उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकेल. 2 to 3 months ओल्ड सोड सकर्स विथ 30 cm हाईट इज आयडियल. 2 to 3 महिन्याचे असे मुनवे सर्वसाधारण 30 cm उंचीचे निवडले तर ते योग्य ठरतात. वॉटर सकर्स शुड बी रिजेक्टेड. म्हणजे जे पाण्यावरती कंद आलेले असतात म्हणजे जे कंद झाडाच्या एकदम लगत आलेले असतात त्यांना आपण सोड सकर असं म्हणतो आणि जे कंद किंवा मुनवे झाडापासून सर्वसाधारण 2 feet अंतरावर आलेले असतात त्यांना आपण वॉटर सकर असं म्हणतो. यापासून मात्र उत्पादन आपल्याला कमी मिळतं. बिट्स ऑफ रायझोम्स म्हणजेच कंदाचे तुकडे. बनाना इज ऑल्सो प्रोपोगेटेड बाय बिट्स. इट इज अ स्मॉल कट पीस ऑफ रायझोम्स हॅव्हिंग ऍट लिस्ट 1 bud ऑन इट. जर आपल्याकडे कंद लागवडीसाठी कमी असतील तर आपण जे कंद आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करतो. परंतु प्रत्येक कंदाच्या तुकड्यावरती कमीत कमी एक डोळा असणं गरजेचं आहे तरच यापासून आपल्याला रोपं बनवता येऊ शकतात. नाव टिश्यू कल्चर सिल्डिंग्स आर अवेलेबल विच आर प्रोटोटाईप. परंतु सर्वसाधारणपणे हल्ली टिश्यू कल्चर म्हणजे उती संवर्धनातून जी रोपं तयार करतात त्याचा वापर करतात. कारण यापासून एक समान रोपं समान उत्पादन देणारी आणि समान आकाराची रोपं आपल्याला बघायला मिळतात. प्लांटिंग मेथड लागवडीची पद्धत. देर आर 2 methods ऑफ प्लांटिंग. फर्स्ट मेथड इज अ पीट मेथड अँड सेकंड मेथड इज अ फरो मेथड. पीट म्हणजे खड्डा काढून रोपांची लागवड करणं आणि फरो म्हणजे वरंबामध्ये रोपांची लागवड करणं. पीट मेथड खड्डा पद्धत. पीट ऑफ 45 to 45 to 45 cm आर डग अँड द पीट्स आर फील्ड विथ वेल डिकम्पोज ए फॅम. दिस मेथड इज व्हेरी लेबरियस अँड एक्सपेन्सिव्ह. जर आपण 45 by 45 by 45 cm आकाराचा जर खड्डा खणला
तर त्याच्यामध्ये आपण चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचंय आणि तो खड्डा मातीने बंद करून घ्यायचा आहे. हे खड्डे खणण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. फरो मेथड, दिस इज कॉमन मेथड इन विच फरोज ऑफ 25 सेंटीमीटर डेप्थ आर ओपन बाय रिजर अँड रायझोम्स आर प्लांटेड इन फरो. म्हणजे सरी आणि वरंबा, सरी म्हणजे खोलगट भाग आणि वरंबा म्हणजे उंचवट्याचा भाग, अशा खोलगट भागामध्ये जो रिजर असतो की जो ट्रॅक्टरला लावलेला असतो त्या रिजर यंत्राच्या साह्याने आपण 25 सेंटीमीटर खोल अशी सरी काढून घ्यायची आणि त्या सरीमध्ये ठराविक अंतरावरती आपण या कंदांची लागवड करायची. ही पद्धत अतिशय सोपी आणि लवकर असणारी बघायला मिळते. प्लांटिंग सीझन म्हणजे लागवडीचा हंगाम, जनरली जून टू जुलै इज अ मोस्ट कॉमन टाइम ऑफ प्लांटिंग. सर्वसाधारणपणे जून ते जुलै हा लागवडीचा काळ अतिशय उत्तम असा मानला जातो. मृगबाग प्लांटिंग, प्लांटिंग शुड बी डन ऍट एंड ऑफ मे टू एंड ऑफ जून. मृगबाग म्हणजे पावसाळ्याचा भाग, म्हणजेच खरीप हंगाम आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये कंदांची लागवड ही मेच्या सुरुवातीला किंवा शेवट अथवा जूनच्या शेवट केली जाते. कंडबाग प्लांटिंग, प्लांटिंग शुड बी डन ऍट एंड ऑफ सप्टेंबर टू अर्ली ऑक्टोबर. या पद्धतीमध्ये कंदांची लागवड ही सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये केली जाते. स्पेसिंग म्हणजेच लागवडीचं अंतर, स्पेसिंग और प्लांटिंग डिस्टन्स डिपेंड्स अपॉन द व्हरायटी क्लायमेट अँड येल्ड. लागवडीचं जे अंतर आहे ही जाती, निवडलेलं हवामान आणि पिकाची उत्पादन क्षमता यावरती ते अवलंबून असतं. टॉल व्हरायटी 3x3 meter, मीडियम व्हरायटी 2.5x2.5 meter, डॉर्फ व्हरायटी 1.25x1.25 meter आणि एक्सपोर्ट क्वालिटी बनाना व्हरायटी 1.75x1.75 meter. इरिगेशन म्हणजेच पाणी व्यवस्थापन, द बनाना क्रॉप रिक्वायर्ड 50-70 इरिगेशन. सर्वसाधारणपणे बनानाची रोपं लागवड केल्यापासून ते बनानाचं पीक काढेपर्यंत किंवा हार्वेस्टिंग पर्यंत 50-70 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. एवढं मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता या पिकाला भासते. द इरिगेशन डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉइल, सीझन अँड लोकॅलिटी. म्हणजे आपण जी बाग निर्माण करणार आहोत किंवा लागवड करणार आहोत ती कोणत्या लोकेशनला आहे, कोणत्या सीझनमध्ये आहे आणि कोणत्या जमिनीच्या प्रकारामध्ये आहे यावरती पाण्याच्या पाळ्या ह्या अवलंबून असतात. इन समर सीझन इरिगेशन शुड बी गिव्हन ऍट अन इंटरवल ऑफ 4-7 days. सर्वसाधारण आपण जर उन्हाळ्यामध्ये लागवड केलेली असेल तर बागेला अथवा रोपांना 4-7 दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचंय. व्हाईल इन विंटर सीझन इरिगेशन शुड बी गिव्हन ऍट अन इंटरवल ऑफ 10-15 days. आणि तेच हिवाळ्यामध्ये 10-15 दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचंय. मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स, खत व्यवस्थापन, द 50 tons FIM पर हेक्टर शुड बी अप्लाइड बिफोर प्लांटिंग. लागवडीपूर्वी जमीन तयार करत असताना जमिनीमध्ये 50 टन शेणखत मिसळून घ्यायचंय. जेवढं जास्त सेंद्रिय पदार्थ तेवढं अधिक उत्पादन आपल्याला केळीचं बघायला मिळतं. The banana plant should be given 100 gram nitrogen, 40 gram phosphorus and 100 gram potash per plant. केळी या पिकाला प्रत्येक रोपाला 100 gram नत्र, 40 gram स्फुरद आणि 100 gram पालाश हे प्रति झाडाला आपल्याला द्यायचे. One additional dose of 50 gram nitrogen is given after fruit set for better development of फ्रुट्स. जर आपल्याला काढणीसाठी फळं अतिशय उत्तम हवी असतील
वजनदार हवी असतील आणि मोठी हवी असतील तर आपल्याला प्रत्येक झाडाला 50 ग्रॅम नत्र अधिक प्रमाणात देणं गरजेचं असतं. स्पेशल कल्चरल प्रॅक्टिसेस, त्याच्यामध्ये डी सकरिंग आहे. डी सकरिंग म्हणजे ज्यादाचे मुनवे असतात, म्हणजे सकर्स असतात, ते काढून टाकणं, त्याला आपण डी सकरिंग असं म्हणतो. मीन्स रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड सकर्स फ्रॉम मदर प्लांट, म्हणजे जे मुख्य झाड असतं त्यापासून सकर्स काढून टाकणं किंवा कापून टाकणं, त्याला आपण डी सकरिंग असं ऑपरेशन म्हणतो. दीज सकर्स कम्पीट विथ मेन फ्रुटिंग प्लांट्स फॉर न्यूट्रिएंट अँड सॉइल मॉइश्चर. हे जे सकर्स आहेत, जे ज्यादाचे सकर असतात, ते आपल्या मुख्य झाड्याबरोबर कॉम्पीट करतात, स्पर्धा करतात अन्नद्रव्यासाठी आणि त्याचबरोबर जमिनीमधील मॉइश्चर म्हणजे आर्द्रतेसाठी किंवा पाण्यासाठी. दिस कॅन बी डन बाय कटिंग द सकर ऍट ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ काऊबार. काऊबार म्हणजे विळा किंवा कोयतीच्या साह्याने आपण हे जे सकर आहेत हे जमिनीच्या लेवलला किंवा जमिनीजवळ कापून टाकायचे किंवा तोडून टाकायचे. सिमिलरली यूज ऑफ केरोसिन ऑन कट पोर्शन इनहिबिट द ग्रोथ ऑफ सकर. हे सकर परत परत येऊ नये म्हणून अशा कट केलेल्या भागावरती आपण जर केरोसिनचे बोळे लावले किंवा केरोसिन जर ओतलं तर ते सकर्स आपल्याला त्याची वाढ थांबवता येऊ शकते. सिमिलरली स्टार्ट अपेअरिंग फ्रॉम द बेस ऑफ प्लांट आफ्टर अबाउट 3 मंथ्स ऑफ अ प्लांट. असं केल्यामुळे आपल्याला 3 महिन्यानंतरच परत मदर प्लांटला म्हणजे मुख्य झाडाला सकर्स येताना बघायला मिळू शकतात. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स, डिसलोडिंग्स ऑफ बंच कॉज मेनली ड्यू टू अनइवन इरिगेशन, हॉट ड्राय विंड अँड इनएडिक्युएट सप्लाय ऑफ पोटॅश. डिसलोडिंग याचा अर्थ तुमच्या बंचचं किंवा तुमच्या घडाचं वजन चांगलं न भरणं, याची कारणं मुख्यत्वे पाणी कमी जास्त देणं, पाण्याच्या वेळा वेगवेगळ्या ठेवणं, उष्ण तापमान, उष्ण वारे, पोटॅशची कमतरता, या सगळ्या कारणांमुळे आपल्याला केळीच्या घडाचं वजन हे कमी मिळू शकतं. टू प्रोटेक्ट द प्लांट गिवन प्रॉपर इरिगेशन अँड गुड सप्लाय ऑफ पोटॅश. आणि यासाठी आपल्याला नियमित रेग्युलरली पाणी देणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर पोटॅश या खताची मात्रा देणं सुद्धा आवश्यक असतं. प्रोटेक्शन अगेन्स्ट लो टेम्परेचर. बनाना इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह टू लो टेम्परेचर बिलो दॅन 7 degrees Celsius. टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम लो टेम्परेचर स्मजिंग अँड कव्हरिंग द बंचेस इज फॉलोड. बनाना हे पीक किंवा केळी हे पीक कमी तापमानाला अतिशय सेन्सिटिव्ह असतं, कमी तापमान त्याला अजिबात चालत नाही. आणि असं कमी तापमान जर आपल्या भागामध्ये असेल तर धूर तयार करणं किंवा धूर निर्माण करणं आणि त्याचबरोबर केळीचे जे घड आहेत त्यांना प्लास्टिकने झाकून घेणं किंवा त्यांच्यावरती आच्छादन टाकणं गरजेचं असतं. अन्यथा अशा भागांना जर आपण पाणी दिलं तरी सुद्धा आपल्या बागेमधील तापमान हे वाढू शकतं आणि केळीच्या घडाचं आणि केळीचं संरक्षण होऊ शकतं. काढणी म्हणजे हार्वेस्टिंग, साइन ऑफ मॅच्युरिटी परिपक्वतेची लक्षणं, ड्राइंग ऑफ टॉप लीव्स अँड फ्रूट बिकम राउंड शेप, म्हणजेच केळीचं जे वरचं पान आहे किंवा मुख्य पान आहे किंवा मधलं पान आहे ते सुकून जातं आणि त्याचबरोबर तुमची फळं आहेत ही गोल आकाराची तयार होतात. चेंज ऑफ फ्रूट कलर फ्रॉम डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन. फळांचा जो कलर आहे किंवा फळांचा जो रंग आहे तो गर्द हिरवा पासून पेल ग्रीन किंवा लाईट ग्रीन म्हणजेच पोपटी आकाराचा किंवा पिवळसर आकाराचा होताना पाहायला मिळतो. फ्रूट बिकम प्लम्पी अँड सॉफ्ट अँड टेंडन्सी ऑफ फ्लॉवर एंड ऑफ फ्रूट फॉल बाय स्लाइटली टच बाय हँड. तुमची फळं ही प्लम्पी म्हणजे फुगीर होतात, ती मऊ होतात
आणि फळांच्या टोकाला जर आपण हात लावला किंवा बोट लावलं तर तेथील असलेली जी फुलं आहेत ही सहजरित्या गळून पडतात. ऍक्च्युअल हार्वेस्टिंग म्हणजेच काढणी. बनाना फ्रूट मॅच्युअर 100 to 120 डेज आफ्टर फ्लॉवरिंग. सर्वसाधारणपणे बनानाची काढणी ही लागवडीपासून 100 to 120 दिवसानंतर करतात. बंचेस आर हार्वेस्टेड ऍट 3/4 मॅच्युरिटी फॉर डिस्टंट मार्केट, ऍट फुल मॅच्युरिटी स्टेज फॉर लोकल मार्केट. जर आपल्याला फळं ही लांबवर पाठवायची असतील किंवा दूर मार्केटमध्ये जर पाठवायची असतील तर 3/4 मॅच्युरिटी म्हणजे फळं 75% मॅच्युअर असताना किंवा परिपक्व असताना ती काढणं गरजेचं आहे. अन्यथा पूर्ण फळं पिकलेली असताना जर काढली तर त्याचं ट्रान्समोर्टमध्ये किंवा वाहतुकीमध्ये नुकसान होताना बघायला मिळतं किंवा त्याच्यावरती जखमा होताना बघायला मिळतात, अन्यथा फळंही खराब होतात. परंतु जर फळं आपण लोकल मार्केटसाठी किंवा जवळच्या किंवा नजीकच्या मार्केटसाठी जर काढणार असू तर फळं पूर्णपणे तयार झालेलीच काढणं योग्य ठरतात. यील्ड म्हणजेच उत्पादन. ॲव्हरेज यील्ड ऑफ बनाना 30 टन्स पर हेक्टर. सर्वसाधारणपणे बनानाचं उत्पादन हे 30 टन प्रति हेक्टरी आपल्याला बघायला मिळतं. अँड फॉर बसराई डॉर्फ म्हणजे बसराई बुटकी ही जी जात आहे त्याचं उत्पादन हे ॲव्हरेज बनानापेक्षा खूप जास्त असतं. ते 40 to 45 टन प्रति हेक्टरी आपल्याला पाहायला मिळू शकत. बनानाच्या जाती म्हणजेच व्हरायटीज. डॉर्फ व्हरायटीज बसराई डॉर्फ, रस्थाळी, सोनकेळ. सेमीटॉल व्हरायटीज हरिसाल और बॉम्बे ग्रीन, सफेद वेलची. टॉल व्हरायटीज लाल वेलची और चंपा, पुवन अँड ग्रँड नाईन. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात. डॉर्फ व्हरायटीज म्हणजे बुटक्या जाती की ज्यांची उंची अतिशय कमी असते आणि त्या आपण जवळजवळ लागवड करतो, परिणामी प्रति हेक्टरी आपल्याला खूप जास्त झाडं ही पाहायला मिळतात. सेमीटॉल व्हरायटी म्हणजे मध्यम उंचीच्या जाती की ज्या सर्वसाधारण आपण थोड्या दूर अंतरावरती लावतो आणि यामध्ये मध्यम रोपं आपल्याला लागवड केलेली बघायला मिळतात. आणि शेवट टॉल व्हरायटीज म्हणजे उंच वाढणाऱ्या जाती की ज्यामधील अंतर आपल्याला खूप जास्त ठेवायला लागतं, त्यामुळे प्रति हेक्टरी या झाडांची संख्या अतिशय कमी भरते, परंतु ह्याचं उत्पादन मात्र इतर दोन्ही जातींपेक्षा खूप जास्त पाहायला मिळतं. धन्यवाद.